केडीएमसी निवडणुकीत संघाच्या मतांचा प्रभाव असणार आहे, मात्र भाजपनं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्यानं संघ नाराज असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. तसंच 27 गावांची वेगळी नगर परिषद करण्यामागे विकास हा मुद्दा नसून केवळ एका बिल्डरच्या घशात जमिनी भाजपला घालायच्यात असा गंभीर आरोप सेनेनं केलाय. भाजपला भूमिपुत्रांशी काही देणं घेणं नसल्याचंही सेनेनं म्हटलंय. तर शिवसेनेचे सर्व आरोप भाजप खासदार कपिल पाटील यांनी फेटाळून लावलेत. आरएसएस हे भाजपचं महत्वाचं अंग आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व संघाचे लोक भाजपासोबत असल्याचा दावा कपिल पाटील यांनी केलाय. नगरपालिका करावी आणि आपलं स्वतःच लोकांचा विचार न करता आपला आर्थिक फायदा कसा होईल याकरता हे सगळं चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि निश्चितपणे जनता क्षुब्ध आहे. कारण 5,000 acres जमीन घेताना सर्वच विकासकांनी स्थानिक भूमिपुत्रांना फसवलेलं आहे. स्मार्ट सिटी याच्यासाठी केलेली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये जाहीर की त्या बिल्डरला फायदा व्हावा. आता मला हे कळतच नाही हा किती विरोधाभास आहे. म्हणजे 27 गावं आम्ही वगळली तर बिल्डरला कसा फायदा होईल मग स्मार्ट सिटीचा. आणि 27 याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जरी त्यांच्या पक्षाचा कोणी तिकडे बिल्डर असेल तरी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.